म्हणजे संजय राठोड चॅप्टर संपवूया, त्याच्याशिवाय पण महाराष्ट्रात खूप प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही विरोधात होता तेव्हा संजय राठोडचा मंत्रीपदाचा राजीनामा मागण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या पक्षाने राग उठवलं, आणि आता तेच बलात्कारित आरोपीतले मंत्री तुमच्या सोबत मंडळ मंडळ बसले असतात. माझ्या बाजूला काय कोणी बसत नाही, तुमच्या बाजूने म्हणजे सांगते तुम्हाला नाही तुम्ही आता न्यायालय प्रक्रिया आहे, केस टाकलेली आहे, त्यांनी महाविकास आघाडीने क्लीन चीट दिली असं सांगून तुम्ही एक पळवाट शोधत असं वाटतं. आता तुमच्या सरकारमध्ये मंत्री आहे, पंतप्रधान तुमचा आहे, झालं विचारू. आणखीन काही उपप्रश्न असतील तर विचारा, म्हणजे एकदा सविस्तर उत्तर शोधे. म्हणजे संजय राठोड चॅप्टर संपवूया, त्याच्याशिवाय पण महाराष्ट्रात खूप प्रश्न आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये पळवाटीचं काही कारण नाही आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला, त्यांनी सांगितलं की त्यांना क्लीन चीट दिलेली आहे. क्लीन चीट कोणी दिलेली आहे? क्लीन चीट एमपीए सरकारने दिलेली आहे. क्लीन चीट त्यावेळेला एमपीए सरकारने दिली, त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होतं? उद्धव ठाकरे होते. त्यावेळेला गृहमंत्री कोण होतं? दिलीपराव वळसे पाटील होते. पळवाटीचा काही प्रश्नच नाही आहे. हे अलायन्स मधलं सरकार आहे. भारतीय जनता पार्टीने ज्या वेळेला जी भूमिका मांडायची ती आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. शिंदे सरकारने मात्र सांगताना असं सांगितलं की एमपीएने क्लीन चीट दिलेली आहे. ज्या पद्धतीने तुम्ही मला प्रश्न विचारता ते तुमचा अधिकार आहे, तुम्ही नक्की विचारले पाहिजे. पण असेच प्रश्न राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही विचारलं पाहिजे की कुठल्या बेसवरती तुम्ही क्लीन चीट दिली. तुम्ही गृहमंत्र्यांना विचारलं पाहिजे, दिलीपराव वळसे पाटलांना, तुम्ही कुठल्या बेसवरती क्लीन चीट दिली. एवढंच नाही, पुण्याच्या पोलीस कमिशनरांनाही विचारलं पाहिजे. कारण मी तर रोज विचारत असते, मी रोज विचारत असते, माझा लढा चालू आहे. आणि ही पळवाट नाही आहे. कोर्टामध्ये जाणं ही जर पळवाट असेल तर मग राज्यामध्ये रोज पळवाटी चालल्यात असं म्हटलं पाहिजे आपल्याला. शेवटी न्याय व्यवस्थेवरती सगळ्यांचा विश्वास आहे. आणि कुठेही न्याय, मला असं वाटतंय की मला कोणी न्याय देईल तर मला न्याय देवता न्याय देईल. एवढे सगळे इव्हिडन्स आपल्याकडे आहेत ते कोर्टामध्ये दिलेले, त्याच्यामुळे आता कोर्टाने ठरवू दे की मी जे म्हणते ते खरं आहे की खोटं आहे. आणि आता ती प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया चाललेली आहे हे मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये पळवाटीचा कुठेतरी यूटर्न घेण्याचा असा कुठलाही मानस नाही. आणि कोण मंत्री असू दे कोण मंत्री नसू दे मला त्याच्याने काही फरक पडत नाही. माझी लढाई चालू आहे आणि मी ती लढणार आहे आणि मी ती लढतीये हेही मला तुम्हाला सांगायचं.